देश में चल रहे कोरोना की वजह से पूरे देश को लॉकडाउन किया गया है, जिसके चलते शहर में अत्यावश्यक दुकानें छोड़ सभी दुकानें बंद है, मगर शहर की जनता को सब्जी के लिए भटकना पड़ रहा है। सब्जी भले ही अत्यावश्यक चीजों में आती है, मगर सब्जी की दुकानों में लगने वाली लोगों की भीड़ को देख मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने शहर के सभी सब्जी बाजार बंद करा दिए हैं। इसी मामले को लेकर महापौर और आयुक्त आमने सामने आए थे, आरोप प्रत्यारोप भी चला, पर बाजार नहीं खुले। अंत में अब महापौर संदीप जोशी ने शहर के विविध जगहों पर सब्जी बाजार शुरू करने का निर्णय लिया। इसकी शुरुआत गुरुवार को लक्ष्मीनगर के वॉलीबॉल मैदान से की गई है। इस पहल को भाजी अपला शेजारी नाम दिया गया है। असं लक्षात येत आहे की जिकडे तिकडे बाजारांमध्ये प्रचंड गर्दी होती, आज फिजिकल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अत्यंत आवश्यक असताना नागरिक गर्दी करतात, भाजी विक्रेते गर्दी करतात आणि कियोस्क हा तयार होतो, त्यामुळे कुठेतरी सुचारू पद्धतीने करण्याचा एक पहिला प्रयत्न म्हणून प्रायोगिक स्तरावर या पद्धतीचं कम्युनिटी मार्केट डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल हा जनतेपर्यंत पोचवायचा हा पहिला प्रयत्न लक्ष्मीनगर या ठिकाणी रोटरी डाऊन टाऊन दीनदयाल थाली आणि नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आम्ही केलेला आहे। पहिला दिवस आहे, लोकांचा प्रचंड प्रतिसाद याला भेटलेला आहे। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आम्ही चौकोन आखून ठेवलेले आहे, खुर्च्या ठेवून बसायची व्यवस्था केलेली आहे आणि फिजिकल डिस्टन्सिंग देखील या ठिकाणी लोक मेंटेन करत आहेत। याला जर 2-3 दिवसात 4 दिवसात चांगला जर प्रतिसाद आला तर मला असं वाटतं नागपूर शहरात अशाच पद्धतीचे प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध प्रकारचे जर छोटे छोटे मार्केट तयार केले तर एका ठिकाणी प्रचंड गर्दी होणार नाही आणि मूळ जो उद्देश आहे सोशल डिस्टन्सिंगचा हा देखील पार पडेल आणि जनतेला डायरेक्ट या ठिकाणी माल हा 100% मिळेल।